हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर तुम्ही आपल्या व्हिडिओचं थमनेल आणि टायटल बघितलंच असेल आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय असा आहे की असा कुठला एक दिवस आहे ज्या दिवशी आपण शारीरिक संबंध ठेवले तर आपल्याला प्रेग्नन्सीचे किंवा आपल्याला दिवस जाण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात तर आपण लवकर व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर हा आपला इन्फर्टिलिटीच्या रिलेटेड एक चॅनल आहे म्हणजे प्रेग्नन्सीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून अपलोड करते जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आपण व्हिडिओ सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा दिवस जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचं मासिक चक्र किंवा तुमचं मासिक पाळी जर तुम्हाला मासिक पाळी दर महिन्याला येत असेल तर तुम्हाला लवकर दिवस जाण्याची शक्यता असते किंवा चान्सेस असतात कारण दर महिन्याला तुम्हाला मासिक पाळी येते म्हणजे तिथं तुमचं ओव्ह्युलेशन होतं तर काही माझ्या माता भगिनींना असा पण प्रॉब्लेम असतो की त्यांना दर महिन्याला मासिक पाळी येते पण त्यांना ते खूप दिवसापासून ट्राय करतात पण त्यांना दिवस जात नाहीत तर याच्या मागं कुठलं कारण असेल तर या सगळ्या गोष्टी आपण आज कवर करणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी एक दोन असे प्रोसेस सांगते पहिली म्हणजे ओव्ह्युलेशन दुसरी म्हणजे इम्प्लांटेशन तर सगळ्यात अगोदर ज्यांना ओव्ह्युलेशन म्हणजे माहीत नाही तर ते आपण कवर करूयात ओव्हिलेशन म्हणजे आपल्या पाळीचा एक असा दिवस असतो ज्या दिवशी आपल्या ओव्हरीमधून किंवा आपल्या अंडाशयातून अंड बाहेर येतं आणि ते फुटतं ही सगळी प्रोसेस असते त्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात तर ओव्ह्युलेशन हे किती महत्त्वाचं आहे गर्भधारणा होण्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाची जी पायरी आहे किंवा प्रोसेस आहे प्रक्रिया आहे गर्भ राहण्याची किंवा दिवस जाण्याची तर ती आहे ओव्ह्युलेशन जर तुमचं ओव्ह्युलेशन होत असेल नियमित तर तुम्हाला प्रेग्नेन्सी राहणार आणि ओव्ह्युलेशन आता कधी होतं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर ओव्ह्युलेशन हे प्रत्येकीच्या शरीरानुसार व्हॅरी करतं हे वेगवेगळं असतं जर माझं मासिक चक्र किंवा जर माझी मासिक पाळी दर महिन्याला अठ्ठावीस दिवसाला येत असेल तर माझं ओव्ह्युलेशन हे अठ्ठावीस वजा चौदा चौदाव्या दिवशी होणार जर एकीला एका स्त्रीला जर पाळी तीस दिवसांनी येत असेल तर तिला तीस वजा चौदा सोळाव्या दिवशी तिचं ओविलेशन होणार तर हे व्हॅरी करतं हे असं नाही की याच दिवशी पण अंदाजे या दिवशी ओविलेशन होतं तर ओव्युलेशनच्या काही काही लक्षणं असतात तर ते लक्षणं म्हणजे तुम्हाला जो सेक्स ड्राईव्ह असतो म्हणजे तुम्हाला शारीरिक संबंध जास्त ठेवण्याची तुम्हाला इच्छा होते हे त्याचं एक लक्षण आहे जसं जसं ओव्युलेशन तुमचं जवळ येतं तसं दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा वाईट डिस्चार्ज जो आहे तो एकदम स्लायमी आणि असा जर तुम्ही दोन बोटात जर तुमचा वाईट डिस्चार्ज जर घेतला तर ते कसं थ्रेड लाईक स्ट्रक्चर होतं तर हा हे सुद्धा एक ओव्युलेशनचं लक्षण आहे परत अजून थोडंसं पोटात एका साईडला दुखायला लागतं म्हणजे ज्या तुमच्या ओव्हरीतून एक रिलीज होणार आहे एक रप्चर होणार आहे त्या साईडला तुमच्या पोटात दुखायला लागतं हे सुद्धा ओव ओव्ह्युलेशनचं एक लक्षण आहे तर आता आपण ओव्युलेशनची लक्षणं काय ते बघितली ओव्युलेशन म्हणजे काय ते बघितलं ओव्ह्युलेशन कधी होतं ते सुद्धा बघितलं तर आता आपल्याला संबंध कधी ठेवायचेत तर शारीरिक संबंध ठेवताना आपल्याला ओव्ह्युलेशन ओव्युलेशनबद्दल विचार करणं गरजेचं असतं कारण जर तुम्ही महिनाभर संबंध ठेवताय जर तुम्ही शारीरिक संबंध महिनाभर ठेवताय पण त्या दोन तीन दिवस जर तुमच्या तिथं संबंध आले नाहीत तर तुम्हाला प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होतात तर जर तुमचं चौदाव्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असेल तर तुम्हाला अकराव्या दिवसापासून ते पंधराव्या दिवसापर्यंत तुम्हाला अल्टरनेट डे तुम्हाला तिथं संबंध ठेवायचे आहेत म्हणजे अकराव्या दिवशी ठेवायचे बाराव्या नाही तेराव्या चौदाव्या नाही पंधराव्या ठीक आहे असं अजिबात नाही आहे की आ, अल्टरनेट डेज ठेवायचे तुम्हाला रोज ठेवायचे असतील थे ठेवू शकता पण काही कारणास्तव काही कपलला काही जोडप्यांना जमत नाही शारीरिक संबंध ठेवणं दररोज काही वेगवेगळे कारणं असतात कोण बाहेर असतं कोणाला विकनेस असतो काही काही असतात गोष्टी तर त्याच्यामुळं अल्टरनेट डे आपण प्रेफर करतो ठीक आहे तर तुम्हाला पाळीच्या अकराव्या दिवसापासून पंधराव्या दिवसापर्यंत तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत तर हे का बरं याच दिवशी का तर याच्या मागचं अशी प्रोसेस आहे तर ज्या दिवशी तुमचं ओव्युलेशन होतं त्या दिवशी तुमच्या अंडाशयातून एक हेल्दी जे अंड असतं जे मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते ग्रो व्हायला लागतं आणि ते चौदाव्या दिवशी जाऊन फुटतं तर त्या अंड्याचा जो जीवनकाल असतो किंवा लाईफ स्पॅन असतो तो फक्त आणि चोवीस तास असतो फक्त एक दिवस असतो म्हणजे काल रात्री जर ओव्ह्युलेशन झालं तर आज रात्रीपर्यंत तुम्हाला कळणार नाही की ओव्ह्युलेशन म्हणजे संपलं कधी तुमचं तर हे ओव्ह्युलेशन म्हणजे ह्या अंड्याचा हा स्पॅन असतो आणि जर आपण पुरुषाचा जो स्पम बघितला किंवा शुक्राणू बघितला तर त्याचा जीवनकाल हा जास्त असतो अंड्याच्या जीवनकालापेक्षा पुरुषाच्या स्पमचा जीवनकाल जास्त असतो हा तीन ते ती पाच दिवस असतो म्हणजे तुम्ही ओव्ह्युलेशनच्या दोन दिवस अगोदर जरी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तरी पुरुषाचा स्पम किंवा शुक्राणू तिथे ऑलरेडी प्रेझेंट असणार आहे मग तो जर प्रेझेंट असेल तर अंड्याचं आणि त्या शुक्राणूचं तिथं मिलन होईल आणि त्या मिलन झाल्यानंतर फर्टिलायझेशनची जी प्रोसेस असते म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये फलन असं म्हणतो ती फलन प्रक्रिया तिथे होईल आणि त्याच्यानंतर एक छोटासा बेबी तयार होईल तर आता हा बेबी तयार झालेला असतो हा बेबी ह्याला नऊ महिने कुठेतरी ग्रो व्हायचा असतं नऊ महिने त्याला त्याची ते जागा गर्भाशयात निर्माण करायची असते तर तो ती जी प्रोसेस असते त्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात इम्प्लांटेशनला मराठीमध्ये आपण आरोपण असं म्हणू शकतो तर इम्प्लांटेशन ही प्रोसेस पाळी यायच्या तीन चार दिवस अगोदर होते तर इम्प्लांटेशनची सुद्धा काही रक्षण असतात ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर नाही करत आहोत कारण इम्प्लांटेशनसाठी मी अगोदर खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला कळलंच असेल ओव्ह्युलेशन हे किती महत्वाचं आहे कारण जर तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला जर डॉक्टरकडे जात असाल गेला असाल तर ते तुम्हाला तुमचे सायकल पहिलं ते कॅल्क्युलेट करतात पहिले टॅबलेट देतात दोन तीन महिने ते बघतात ऑब्झर्वेशन ठेवतात की तुम्हाला किती दिवसांनी पाळी येते जर तुम्हाला दर तीस दिवसांनी पाळी येत असन तर ते तुम्हाला पाळीचे काही दिवस त्या त्यांच्या पेपरवर लिहून देतात तीन दिवस कि या तीन दिवशी तुम्हाला तिथं अल्टरनेट डे संबंध ठेवायचे आहेत तर ह्या त्याच गोष्टी असतात जे मी आत्ता कवर केलं ते म्हणजे ओव्ह्युलेशन त्या आणि या गोष्टी बरोबर रिलेट होतात तर तुम्ही त्या दिवशी संबंध ठेवले तर तिथं प्रेग्नन्सीचे चान्सेस हे खूप जास्त असतात जर तिथं ओव्ह्युलेशन होत असेल तर आणि जर तुमचं हेल्दी एग असेल तर तुम्हाला जर कुठला पी सीओडी पी सीओएस थायरॉइड हार्मोनल इम्बॅलन्स असा कुठलाच जर प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला प्रेग्नन्सी ही लवकर राहू शकते तर मी आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल थोडी तरी माहिती भेटली असेल आणि तुमच्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये याची हेल्प जर होत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन खाली दिलेलं आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेल तर ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचेल धन्यवाद